दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी धर्मवीर बलिदान मास पाळला जातोय। बलिदान मासानिमित्तानं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव शाखेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं। एकूण 120 ते 150 युवकांनी रक्तदान करून धर्मकार्यासोबत सामाजिक कार्यातही आपलं योगदान दिलंय। आज 24 मार्चला अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्यानं हे शिबिर पार पडलं। केडगाव येथे गेली 4 वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं या शिबिराचं आयोजन केलं जातं। केडगावसह नगर शहरातील धारकऱ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला। गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरात व नगर जिल्ह्यात धर्मवीर बलिदान मास पाळला जातो। अनेक हिंदूंना कळावं की संभाजी महाराजांचं बलिदान कशासाठी होतं, यासाठी हा उपक्रम अखंड जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर आयोजित केला जातो। याच उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून केडगाव शहरात आणि नगर शहरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आदेशावरून तर गेल्या 4 वर्षापासून केडगाव भागात भरपूर मोठ्या प्रमाणात इथल्या धारकऱ्यांनी, युवकांनी आणि सर्वच हिंदू बांधवांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते। तर मी सर्व नगरकरांना आणि केडगाववासियांना विनंती करतो की या रक्तदान शिबिरात आपण सहभागी होऊन आपलं धर्मकर्तव्य पार पाडावे। येत्या 8 एप्रिल रोजी संभाजी महाराजांच्या समाधीपासून वडूबुद्रुक येथून आपण धर्मवीर ज्वाला आणत असतो। या धर्मवीर ज्वालेची नगरमधून आणि केडगावमध्ये मुखपदयात्रा काढण्यात येत असते। या मुखपदयात्रेत आपण सर्व हिंदू बांधवांनी आपलं धर्मकर्तव्य म्हणून, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण संभाजी महाराजांच्या या न निघालेल्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवा अशी मी विनंती करतो। आणि येत्या 6 एप्रिलला आमचे पुण्याचे धारकरी आहेत परशार मोने यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे नगरमध्ये, तर याचा मी लाभ सर्व हिंदू बांधवांनी घ्यावा अशी मी विनंती करतो। या ठिकाणी साधारण 4 वर्षापासून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केडगाव भागातील सर्व कार्यकर्ते, जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आहेत, ते रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे गोरगरीब जनतेला रक्ताचं उपलब्धता व्हावी यासाठी दर 4 वर्षापासून हे कार्यकर्ते या ठिकाणी रक्तदान शिबिर घेत असतात। यामध्ये शिवाजीराव वराडे पाटील, अतुल गवळी, शरद कापरे, योगेश गुंजाळ, माऊली अंकुश, महादेव सातपुते, देवीदासजी मुदगल, शंभू कांडेकर, विशाल रोकले, संजय ठोंबरे, नंदू ठुबे व इतर अनेक कार्यकर्ते जे या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या ज्या सवयी आहेत त्यापैकी एक कुठली तरी व्यसन सोडून बलिदान मासामध्ये सहभागी होत असतात। या ठिकाणी वडू बुद्रुक येथून एक ज्योत आणण्यात येणार आहे, त्यामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते या शिवप्रतिष्ठानचे सहभागी होणार आहेत। आपण सर्वांनी या ज्योत आणण्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं व बलिदान मासानिमित्त छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास लोकांना समजून सांगावा अशी विनंती करतो। रघुनाथाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आज हे शिबिर आयोजित करण्यात आलं। मोठ्या संख्येनं विशेषतः युवक वर्ग या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून आज सहभागी झालेला आहे। आणि निश्चितच शिवप्रतिष्ठान सातत्याने वेगवेगळ्या समाजामध्ये वेगळी जागृती करणं, समाजातील जो काही गरजवंत वर्ग असतात त्याच्यापर्यंत पोहोचताना मदत करणं, त्यामुळं आजच्या निमित्ताने जे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। त्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला ज्या रक्ताचा गरज भासते तर त्या लोकांना खरं ह्या माध्यमातून मदत उपलब्ध करण्याचं काम आज शिवप्रतिष्ठानने केलेलं आहे। त्यामुळं मनापासून सर्वच या ठिकाणचे आपले प्रमुख सामान्य मुख्य सरकार सहकारी असतील त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांच्या सर्व कामांकरता शुभेच्छा व्यक्त करतो। आजवर शेकडो गरजूंपर्यंत श्री शिवप्रतिष्ठाननं रक्तपुरवठा केला आहे। यावेळी आमदार संग्राम जगताप, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सचिन आबा कोतकर, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, जिल्हाप्रमुख देविदास मुदगल,
शिवाजी वराडे, अतुल गवळी तसेच केडगावचे ग्रामस्थ आणि श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722.